राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्र। वसई विरार पालिकेच्या गटारात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला, मृतदेह शवविच्छेदनासाठी विरारच्या प्राथमिक जिल्हा रुग्णालयात। वंदे भारतचे होणारे अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा बलाकडून सूचना, पालघरमधल्या भटक्या गुरांवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींना जनजागृतीचं आवाहन। वसईच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला जमावाची मारहाण, संजीव पंडित सोनावणे असं मारहाण झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव। कपिलधार येथील पूजेला राजशेखर शिवाचार्य महाराजांना महापूजेकडे जाण्यास मज्जाव, वीरशैव समाज आक्रमक, पालकमंत्री अतुल सावे आणि बीड पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा, महाराजांना आत नेल्यानंतर ग्रामस्थ शांत। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा चांदूर रेल्वे राज्य मार्गावर वाठोडा इथे टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 12 जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघात, कशेडी घाटामध्ये डंपर उलटल्यानं वाळूच्या ढिगाऱ्याखाली प्रवासी रिक्षा अडकली। विक्रोळी पूर्व कन्नमवार नगरमध्ये पतीच्या मृत्यूची बातमी पत्नीला कळताच पत्नीनेही सोडले प्राण, कन्नमवार परिसरामध्ये शोकांतिका। कोल्हापुरात शिवसेनेची मशाल रॅली, हिंदुत्वाची साथ, उद्धव ठाकरेंना साथ, शिवसैनिकांची घोषणा, मिरजकर तिकटीतून शिवसैनिकांच्या मशाल रॅलीला सुरुवात। अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। सत्तारांच्या वक्तव्याचा चंद्रपुरातही राष्ट्रवादीकडनं निषेध, सत्तारांची मंत्रिमंडळात हकालपट्टी करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सत्तारांचा निषेध, महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्या सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा। बदलापूरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला मारले जोडे। भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये राडा, महाडिक गटाचे संचालक प्रभाकर देशमुख यांनी माजी कामगारांना शिबिगाळ करत मारहाण केल्याचा आरोप। काम नाही, वेतन नाही या निर्णयामुळे बंद पडलेल्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावतीत शिक्षकांचं आंदोलन। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये सिद्धनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणी करता आंदोलन, गावातले सर्व व्यवहार बंद। अमरावती बाजार समिती व्यापाऱ्यांनी केली बंद, चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही लावण्याचीही मागणी। उल्हासनगरमध्ये इमारतीच्या सोसायटीत पार्किंग केलेली मोटरसायकल चोरीला, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बेळगावात 5व्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1200 पेक्षा अधिक धावपटूंनी नोंदवला स्पर्धेमध्ये सहभाग। पुण्याच्या जांभूळवाडीतील रस्त्यावर बस आणि कंटेनरचा अपघात, 10 ते 12 जण जखमी। ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र सारस्वतकार वि ल भावे यांच्या तैलचित्राचं अनावरण, संत साहित्य अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते अनावरण। केजरीवाल यांच्यासह आप नेत्यांची सीबीआय चौकशी करा, सुकेश चंद्रशेखरची मागणी। ठग सुकेश चंद्रशेखरचं दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र, आपने 50 कोटी तर सत्येंद्र जैन यांनी 10 कोटी घेतल्याचा सुकेशचा आरोप। ट्विटरचा ताबा घेताच एलन मस्क याने ट्विटरची भारतातली संपूर्ण टीम हटवली, भारतात ट्विटरमध्ये जवळपास 250 कर्मचारी काम करत होते। प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला आदिपुरुष सिनेमा 16 जून 2023 रिलीज होणार, दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडून ट्विट करत माहिती। फ्रेडीचं अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज, कार्तिक आर्यन साकारणार डेंटिस्टची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।